सांगली उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्यावर कारवाई न झाल्यास आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार अंकुश केरेपाळे. सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथील अधिकाऱ्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करीत सदर अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अंकुश केरेपाळे हे गेले 19 दिवसापासून उपोषणास बसले आहेत. सर्वच राजकीय नेत्यांनी या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे, तरीही अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे केरेपाळे यांनी सांगितले. तसेच येत्या 3 मार्च रोजी आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली या कार्यालयातील अधिकारी श्री विलास दशरथ कांबळे व श्री प्रशांत वसंतराव साळी यांचे केलेले यांनी कमवलेली बेहिशोबी मालमत्ता कार्यालयात केलेले गैरप्रकार गैरव्यवहार याची पुरेपूर चौकशी व्हावी, यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे. आणि आज मी गेले 18 दिवस झाले इथं बसलोय पण अद्यापर्यंत वरिष्ठ कार्यालयांनी दखल घेतली नाही. तर 3 तारखेनंतर 3 तारखेपर्यंत मी ह्याची वाट बघतोय. 3 तारखेनंतर मी ह्याची पुढचं धोरण माझं आझाद मैदान येथे अमरण उपोषणाला मी बसणार आहे. जर मला वेळेत न्याय मिळाला नाही तर मी आझाद मैदान येथे उपोषणाला बसत आहे. त्यासाठी आज मला या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी माननीय सदामते साहेब प्रशांत सदामते साहेब यांनी मला त्या पाठिंबा दर्शवला आहे. त्याबद्दल युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.